नमस्कार, स्वरसाट मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण बघूयात आजी पणजीच्या काळातील काहीशा विस्मृतीमध्ये गेलेल्या अतिशय चविष्ट, खूप पौष्टिक, पचायला हलक्या अशा उकडीच्या दशम्यांची रेसिपी किंवा उकड दशम्यांची रेसिपी. जिभेला चव नसेल, काही खायची इच्छा नसेल किंवा झटपट काहीतरी बनवून खायचं आहे, फार वेळ नसेल, तर ह्या उकडीच्या दशम्या खूप मस्त असा पर्याय आहे. तुम्ही नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळच्या जेवणासाठी अगदी पोटभर म्हणून देखील करू शकता. मुलांना डब्यामध्ये देण्यासाठी देखील मस्त पर्याय आहे. चला तर बघूयात आता याची कृती. उकड दशमे बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे एक वाटी पाणी. सर्वप्रथम आता आपण हे पाणी गरम करून घेऊ, पाण्याला उकळी काढून घेऊ. हे बघा, पाण्याला उकळी आली. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालूया, अर्धा टीस्पून जिरे, पाव टीस्पून हिंग घालूया, अगदी चिमूटभर हळद, एक टेबलस्पून पांढरे तीळ घालू, थोडस आलं, दोन ते तीन लसूण पाकळ्या आणि चवीनुसार हिरवी मिरची अशी बारीक करून घेतली आहे. आता आपण हे नीट मिक्स करून घेऊ. बघा, मस्त छान उकळी आली. आता आपण गॅस बंद करूया आणि गॅस बंद केल्यानंतर यामध्ये एक वाटी तांदळाचं पीठ घालूया. हे एकदा नीट मिक्स करून घेऊ. पीठ गॅस बंद केल्यानंतरच आपल्याला यामध्ये घालायचं आहे. थोडं पीठ यामध्ये मिक्स करून घेतलं. आता यावर झाकण ठेवू आणि 10 मिनिट हे असंच आपण बाजूला ठेवून देऊ. हे बघा, साधारण 10-15 मिनिटांनंतर हे जरा गार झालं. आता हे सर्व आपण छान मळून घेऊ. आपल्याला उकळत्या पाण्याचा गॅस बंद केल्यानंतर यामध्ये पीठ काढायचं आहे आणि मग असं घट्ट झाकून ठेवायचं आहे, त्यामुळे याला मस्त दणकून वाफ येते. आता यामध्ये 4 ते 5 कढीपत्त्याची पानं अशी बारीक चिरून घालणार आहे, कोथिंबीर, आता आपण हे छान असं मळून घेऊ. उकळ जरा हाताला सोसवेल एवढी गार झाली की हे छान मळून घ्या. इथे जर हे मिश्रण खूप कोरडं वाटलं तर थोडा पाण्याचा हात लावून मळा. शक्यतो एक वाटी तांदळाच्या पिठीला एक वाटी पाणी हे अगदी बरोबर होतं. बघा, उकड मस्त मळून झाली. आता याला थोडं तेल लावू आणि पुन्हा एक वेळा एकसारखी मळून घेऊ. तुम्ही आजारी असाल, जिभेला चव नसेल, तरी देखील ह्या उकड दशम्या खूप मस्त लागतात. साध्या सोप्या आणि सुटसुटीत अशा आहे. हे बघा, उकड छान मळून झाली. आता आपण दशम्या लाटून घेऊ. त्यासाठी उकडचा थोडा गोळा घेतला आहे, ह्याला हातावर नीट घोळवून घेऊया. ह्या प्रकारे सापट करू. आता हे कोरड्या तांदळाच्या पिठावर आपल्याला हा लाटून घ्यायचा आहे. ह्या प्रकारे असा उभाट मी याला लाटणार आहे. आता यावर थोडं तेल घालू. मधोमध या प्रकारे आपण दुमडून घेऊया. आता आपल्याला ह्याची चाकी करायची आहे. बघा, अशी छान गोलाकार चाकी मी करून घेतली. आता कोरडं तांदळाचं पीठ लावू आणि दशमी लाटून घेऊया. बघा, या पद्धतीने मी ही दशमी लाटून घेतली. आता ह्या दशम्या अधिक सुबक दिसाव्या म्हणून डब्याच्या झाकणाच्या साह्याने आपण या जरा गोल कापून घेऊ.
गोलाकार केलेल्या दशम्या खूप मस्त दिसतात, पण ऐच्छिक आहे, तुम्हाला कापायचं नसेल तर तुम्ही डायरेक्ट अशा जरी करू शकता। हे बघा, छान एकसारखी दशमी तयार झाली। दशमी भाजण्यासाठी इथे तवा गरम करायला ठेवला आहे, त्यावर दशमी घालूया। साईड टर्न करून घेऊया। आता यावर थोडं तेल किंवा तूप लावून तुम्ही हे भाजून घेऊ शकता। मी इथे थोडं तेल लावणार आहे। गॅसची फ्लेम मध्यम ते मोठी ठेवा। या बाजूने देखील थोडं तेल लावूया। बघा दशमी किती छान फुगली। दोन्ही बाजूनी पलटून पलटून आता ही दशमी आपण छान खरपूस भाजून घेऊ। हे बघा, दशमी दोन्ही बाजूनी मस्त भाजून झाली। आता आपण ही काढून घेऊ। उरलेल्या दशम्या देखील याच पद्धतीने भाजून घेते। अतिशय चविष्ट, खमंग, पौष्टिक अशा उकड दशम्या तयार आहे। हे बघा, तुम्ही बघू शकता ह्याचं टेक्स्चर, खूप मस्त ह्या उकड दशम्या झाल्या, अगदी काठोकाठ फुलले आहे। हे बघा, ह्याचे पूड किती छान मस्त वेगळे होत आहे, मऊ लुसलुशीत अशा ह्या उकड दशम्या झाल्या। दिलेल्या साहित्यात मध्यम आकाराच्या 5 दशम्या झाल्या आहे। ह्या दशम्या तुम्ही गरमागरम अशाच खाऊ शकतात, किंवा हिरव्या चटणी बरोबर, खोबऱ्याच्या चटणी बरोबर, शेंगदाणा चटणी बरोबर खा, दह्या बरोबर खायला देखील खूप मस्त लागतात। आणि आपल्या छोट्या छोट्या लहान मुलांना तर तुम्ही सॉस बरोबर देखील हे देऊ शकतात। आपल्या आजी पणजीच्या पारंपरिक रेसिपी खूप पौष्टिक आहे, त्या काळाच्या ओघात मागे न पडता, विस्तृतीमध्ये न जाता आपल्या भावी पिढीला देखील त्याचा लाभ घेता यावा म्हणून केलेला छोटासा हा प्रयत्न आहे। मुलांना अगदी फास्ट फूड देण्यापेक्षा त्यांच्या डब्यामध्ये तुम्ही हे असे हेल्दी पर्याय देऊन बघा, त्यांना देखील नक्कीच आवडतील। आजची रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करायला व शेअर करायला विसरू नका। माझ्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा। अशीच एक छानसी रेसिपी घेऊन भेटूया स्वराज आजच्या पुढच्या भागामध्ये। तोपर्यंत चविनी खा आणि निरोगी राहा।